नमस्कार, हरे कृष्णा। मी स्नेहा गाडगे, माझ्या या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी माझं किचन दाखवणार आहे। लहानपणी असताना भातुकलीचा खेळ खेळताना मी असं स्वप्न पाहायची की माझं स्वतःचं किचन असेल। एक मुलींची सवय असते, आपल्याला स्वयंपाकघर आवडतं, कारण की आपण लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी आईकडून शिकलेलो असतो किंवा त्या गोष्टी आपण बघत असतो। भातुकलीच्या खेळापासून पाहिलेलं स्वप्न माझं लग्नानंतर पूर्ण झालं आणि आज माझा हा 10 वर्षाचा संसार आहे जो मी स्वतः थाटलेला आहे आणि माझ्या आई पप्पांनी याची सुरुवात करून दिली होती। आता 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि 10 वर्षाचा जो संसार आहे माझा तो तुम्हाला मी दाखवणार आहे। माझं स्वतःचं असं किचन जे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं। आपलं घर छोटं असू दे किंवा मोठं असू दे, त्यामध्ये जो स्वयंपाकघर असतो तो प्रत्येक मुलीचा जीव असतो। आणि कारण की आपला बराच वेळ गृहिणींचा किचनमध्ये जात असतो, तर लहान असू दे किंवा मोठ्यातलं मोठं असू दे, पण ते एका स्त्रीवर आहे की आपलं स्वयंपाकघर कसं सुबक बनवावं किंवा एकदम जरी लहान घर असेल तर त्यामध्ये कशा गोष्टी आपण ऍडजस्ट करून आपलं घर छान बनवावं हे एका स्त्रीवर डिपेंड असतं। तर मी माझं छोटंसं किचन कसं ठेवलेलं आहे आणि कसं मी ते ऑर्गनाईज केलेलं आहे ते तुम्हाला सांगते। तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर हे आतमध्ये आहे आमचं किचन। तर किचनची सुरुवात होताच माझं हे फ्रीज लागतं। छोटंसं असं किचन आहे, तुम्ही बघू शकता, जास्त पण मोठं नाही आहे। गावाकडची जी आपली घरं असतात ती खूप मोठी असतात। जसं माझं माहेरचं किचन असू दे, सासरचं किचन असू दे, एकदम प्रशस्त आहे, मोठं आहे, पण शहरातली ही किचन अगदी लहान असतात। आणि हे माझं जे पण जसं पण किचन आहे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। तर जसं किचनच्या स्टार्टिंगला हे आमचं आहे, मी फ्रीज ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे हे माझं छोटंसं देवघर आहे। तर हे जे देवघर आहे ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। तर इथे फ्रीजच्या वरती आपल्याला एक सवय, फ्रीज वरती काही आणलं आपण इथेच ठेवत असतो आणि त्यामुळे फ्रीज सुद्धा वरतून घाण होतो, त्यामुळे मी इथे कपडे, कॉटनचे कपडे हंतरते। त्यानंतर हे काही मी फ्रीज वरती ठेवलेलं आहे, जसं ह्यांच्या हॉटेलमध्ये हे मिळालं होतं, हा एक मसाला बॉक्स होता, तर तो मी ज्या पण इथे फ्रीजवरती अननेसेसरी गोष्टी असतात तर ती मी ह्याच्यामध्ये त्या स्टोअर करून ठेवते। आणि ह्या मसाला बॉक्सचा मी असा उपयोग केलेला आहे जो माझ्यासाठी खूप उपयोगाचा ठरलाय, तर तो इथे असतो। म्हणजे काही असू दे, जसं देवाची अगरबत्ती असू दे, माचीस असू दे किंवा इतर काही गोष्टी, डायऱ्या असू देत, तर ते मी इथे आणून ठेवते। म्हणजे फ्रीजवर जो पसारा होणारा तो कमी होतो आणि सगळं मग मी ह्याच्यामध्ये ते स्टोअर करते। त्यानंतर इथे आमचं हे आहे टॉयलेट बाथरूम, तर ते इथे आहे आतमध्ये। त्यानंतर इथे मी एक छोटासा पाण्याचा पीप ठेवलेला आहे, कारण की आमच्या इथे पाणी एक दिवस आड येतं आणि भरपूर येतं, एक दिवस आड आम्हाला पुरेसा आहे, पण एखाद्या वेळेस जर पाणी नाही आलं तर त्यासाठी घरामध्ये पाण्याचा साठा राहावा ह्यासाठी मी अशी पीप वगैरे एक्स्ट्राचे जे असतील ते मी इथे भरून ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे वरती आहे आमचा पोटमाळा, हा वरती पोटमाळा आहे जिथे आमचे उपयोगी नसणारे ज्या वस्तू आहेत त्यावरती आम्ही ठेवलेले आहेत। पोटमाळ्यावरती आमच्या बॅग्स असू देत किंवा माझी जी ही भांडी आहे त्यातली काही भांडी जी मी एक्स्ट्राची जी भांडी आहे ती सुद्धा मी वरती ठेवलेली आहे आणि जेवढी मला उपयोगाची भांडी आहेत तीच मी इथे ठेवलेली आहे। तर ती एक्स्ट्राची भांडी आहेत ती पोटमाळ्यावर मी ठेवलेली आहेत। त्यानंतर आता वळूया माझ्या मांडणीकडे। तर ही मांडणी आम्ही बनवून घेतलेली सगळ्यांनी, म्हणजे ही घर जेव्हा बांधायला चालू होती तेव्हाच ही बनवून घेतली होती। माझ्याकडे असं हे कपाट असल्यामुळे मी दुसरं भांड्यांचं कपाट अजिबात घेतलं नाही, कारण की मग सगळं भांड्यांचं कपाट झालं तर मग घरामध्ये तेवढा स्पेस राहत नाही, यासाठी हे एकच मांडणी माझ्यासाठी तितकीच पुरेशी आहे, म्हणून मी जास्त काही हे केलेलं नाहीये। तर ह्या भांड्या, ह्याच्यामध्ये जेवढी भांडी बसतील तितकीच मी ठेवलेली आहेत आणि बाकीची जी भांडी आहे ती मी वरती ठेवलेली आहे। तर यातली काही भांडी
मला माझ्या आईने घेऊन दिली होती जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा. आणि जी बाकीची सगळी जी भांडी दिसतात ती माझी आहेत. मी स्वतः ती खरेदी केली होती जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा. मी एकदमच अशी जी असतील नसतील तेवढी सगळी भांडी मी घेतली होती. तर ती ही माझी भांडी आहे. आणि वरच्या साईडला जो आमची पाण्याची टॉकी आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये हे डबे आहेत, काही मोठे डबे जसं की साखर असू दे किंवा ज्वारी असू दे, तर असे जे आहेत तांदूळ असू दे, एक्स्ट्राचे मसाले असतील एक्स्ट्राचे, जे पण काही एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत म्हणजे रोज मला ज्या उपयोगाला नसतील त्या मी सगळ्याच्या वरती लावून ठेवलेल्या आहेत. ही काही औषधं आहेत. त्यानंतर हे तूप लोणचं, त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे मी काढून ठेवते. आणि हे कडधान्य वगैरे असं आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या कप्प्यामध्ये माझे सगळे डबे आहेत, जसं आपले कडधान्य वगैरे. हे मी डबे स्वतः खरेदी केलेले होते. खूप सारे डबे आहेत माझे स्टीलचे मी घेतले होते, कारण की आपल्याला डबे खूप लागतात, म्हणजे जितकं लागतील तेवढे असे कमीच वाटतात, कारण की आपल्याला जितकं स्टोअर करायला जास्त काही असेल, कडधान्य असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, ते आपल्याला खूप सारे डबे लागतात. आणि हे पाठीमागे जे आहेत ते सगळे प्लॅस्टिकचे डबे ठेवलेले आहेत मी. आणि ह्यामध्ये सुद्धा सगळे माझे कडधान्य आहेत मी ठेवलेले आहेत. आणि हे सुद्धा स्टीलचे जे आहेत ते मी अशी पुढे ठेवलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कडधान्य ठेवलेले आहेत. त्याचबरोबर हे काही डबे आहेत बिहानचे, स्कूलचे जे डबे असतील तर ते आहेत. हे एक्स्ट्राचे डबे, काही जर मला कोथिंबीर वगैरे ठेवायची असेल फ्रीजमध्ये, काही पालेभाजी वगैरे निवडून ठेवायची असेल त्यासाठी हे बिहानचे डबे आहेत. तर तो असा यूज करत राहतो एक दोन दिवस. तर असं ही माझी चटणी आहे जी गावाकडून मी आत्ता आणली होती. तर गावाकडून एकदाच आम्ही लाल तिखट आणतो. तर हा आत्ताचा मसाला आहे जो मी इथे असं वरती ठेवलेला आहे. त्यानंतर हा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये माझी रोजची जी उपयोगाची भांडी आहे ती ह्या दोन कप्प्यामध्ये मी ठेवलेली आहेत. हे मिक्सरचे भांडे आहेत. त्यानंतर हे ग्लास वाट्या मी एक्स्ट्राच्या घेऊन ठेवलेले आहेत. वरती अजून थोडे ठेवलेले आहेत, खूप सारे ग्लास होते पण मी इतकेच ठेवलेले जितके मला लागतील, तरीही मी त्यातल्या त्यात एक्स्ट्राचे ग्लास ठेवलेले आहेत. एक्स्ट्राच्या वाट्या असू देत, ह्या वाट्या असू देत किंवा ह्या अशा वाट्या असू दे, ज्या एक्स्ट्राच्या ज्या आहेत तर त्या अशा एकामध्ये एक घालून ठेवलेल्या आहेत. कारण की मग आपण एकामध्ये एक असं घालून ठेवलं तर तितका जागा सुद्धा उरतो आणि अडचण वाटत नाही. तर यासाठी हे कप आहेत, हे तांबे आहेत. त्यानंतर ह्या बशी असतील किंवा हे बाउन्स असतील तर ते सुद्धा मी असे एकामध्ये एक घालून ठेवलेले आहेत, जेणेकरून मला इथे व्यवस्थित स्पेस राहील. हे डब्बे आहेत माझे, इथे कुकरचे डब्बे वेगळे असतात. त्यानंतर हा आहे चपातीचा डब्बा, हा आहे मसाल्यांचा डब्बा. आणि ह्या प्लेट्स आहेत सगळ्या, आपण जेवण करताना झाकण्यासाठी ज्या प्लेटा असतात त्या मी एका साईडला अशा लावून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे एका साईडला त्या बसतात सुद्धा आणि असं जास्त दिसत सुद्धा नाहीत. आणि व्यवस्थित हा जो कप्पा आहे तो अजिबात पसारा न वाटता एकदम व्यवस्थित असं सुटसुटीत आणि अशी सुबक अशी मांडणी मी इथे केलेली आहे. त्यानंतर वळूया इकडे, तर इथे सुद्धा जी ही भांडी आहे ही सुद्धा भांडी मी अशी एकामध्ये एक घालून ठेवलेली आहे, जसं तुम्ही बघू शकता. त्यामुळे खूप सारी भांडी माझी इथे बसलेली आहे. ही सुद्धा जे मोठे टोप असू दे ते सुद्धा तुम्ही बघताय, ते एकामध्ये एक घालून ठेवले. मी घेतानाच असे घेतले होते एकमेकांना, म्हणजे एखादा मोठा टोप असू दे, त्याच्यापेक्षा छोटं भांडं, त्याच्यापेक्षा छोटं भांडं. आणि वरती मी थोडी भांडी ठेवलेली आहेत पण खाली सुद्धा मी इतकी ठेवलेली आहेत, पण जास्त पसारा पण नाही वाटत एकामेकात घातल्यामुळे, ती जास्त भांडी दिसत सुद्धा नाहीत. तर असं वाटतं की ही दोनच भांडी आहेत पण ह्याच्या आतमध्ये भरपूर सारी भांडी आहेत माझी, जी एक मला जास्त घरात एखाद्या वेळेस कोण आलं किंवा असे उपयोगाला ठरतात. ही अशी कढई आहे, ह्याच्यामध्ये माझं तांदूळ ठेवलेलं आहे जे आता मला रोज लागतं तर त्यासाठी. आणि ह्याच्यावरतीच मी अशी कढई ठेवलेली आहे. त्यानंतर हे चमचे, कारण की मला चमच अडकवण्यासाठी इथे काहीच नाही आहे, त्यामुळे हा जो ट्रे होता त्यामध्येच मी असे चमच सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत.
आणि ते असे मी इथे ठेवले आणि छोटे छोटे जे काही चमच असतील ते मी इथे वरती ठेवलेले आहेत आणि जे हे मोठे मोठे चमच आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. ही छोटी भांडी आहेत जे माझं चहाचं भांडं असू दे किंवा आम्हा दोघांना आम्हा तिघांना किती असं जेवण लागतं भाजी असू दे आमटी असू दे त्यासाठी ही छोटी छोटी भांडी आहेत ती मी इथे ठेवलेली आहेत. ह्या प्लेट्स आहेत त्या सुद्धा मी एकामेकामध्ये घालून अशा इथे लावलेल्या आहेत. त्यानंतर इथे काही प्लेट्स आहेत त्या सुद्धा मी अशा एकामेकामध्ये घालून अशा ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ह्या सगळ्या म्हणजे ताट आहेत तुम्ही बघू शकता खूप सारे प्लेट्स आहेत इथे ताट आहेत हे मोठे ताट आहेत त्यानंतर ही लहान ताट आहेत ती सुद्धा मी अशी एकामध्ये एक घालून एका साईडला ठेवलेली आहे ज्याने अजिबातच पसारा वाटत नाही आणि खूप सारा स्पेस सुद्धा माझा झालेला आहे. आणि ह्यातली ही जी छोटी छोटी प्लेट्स दिसत आहेत हे मला आईने घेऊन दिले होते. ही मोठे जे प्लेट्स आहेत हे मी स्वतः घेतले होते त्यामुळे हे जे सेक्शन आहे ह्याच्यामध्ये खूप सारी भांडी आहेत पण मी एकामध्ये एक घालून ठेवलेली आहे त्यामुळे तसं एक व्यवस्थित स्पेस राहिलेला आहे. हे एकदम छान वाटतं असं सुटसुटीत वाटतं. त्यानंतर हे आहेत डब्बे मोठे मोठे ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये भाकरीचं पीठ आहे ह्याच्यामध्ये पापड आहे ह्याच्यामध्ये खाण्याचं विहांचं काही सामान आहे ते इथे कारण की हे जे डब्बे आहेत हे वरच्या कुठल्याच कप्प्यांमध्ये बसत नाही डायरेक्ट वरच्या कप्प्यामध्ये बसतो पण ते सारखं कार्ड घाल नको म्हणून मी इथे ठेवलेलं आहे. आधी हे मी चेंज केलं आता सध्या कारण की हे डब्बे खाली ठेवले होते पण खूप सारा पसारा वाटत होता त्यामुळे मग मी हे डब्बे वरती ठेवलेले आहे त्यामुळे आता जरा छान वाटतंय. आणि हे खाली जे आहे पिण्याचं पाणी आहे हे दोन हंडे आहेत हे मी आता गावाहून येताना पितळची घागरची मला आईने माझ्या लग्नात दिली होती तर ती मी आत्ता येताना ही गावाहून घेऊन आले होते. तर ते आहे इथे छोटस पीप आहे हे पाणी आम्हाला हेच एक पीप आम्हाला एक दिवस आणत ह्याच्यात पाणी संपत नाही पण एक्स्ट्राच मी भरून ठेवते कारण की एखाद्या वेळेस जर पाणी नाही आलं तर मला ते उपयोगाला येईल ह्यासाठी ही माझी पिण्याची पाणी आहे. त्यानंतर हा आहे माझा ओटा किचन ओटा त्याच्या हा कप्प्यामध्ये जसं तुम्ही बघताय आहेत सिलेंडर दोन सिलेंडर आहेत एक पाठीमागे आहे एक इथे आहे. त्यानंतर इथे मी डस्टबिन ठेवलेले आहेत एक ओला कचऱ्याचा एक सुका कचरा असं करून हे सेक्शन पूर्ण त्यासाठी आहे. त्यानंतर इकडे हा मोठा कप्पा आहे जसं मी म्हटलं की माझे हे डब्बे मी इथे ठेवले होते पिल्लो तर रडतंय म्हणून मी इथे आणून बसवलेला आहे. तर हे आहे माझं बाळ जे 4 वर्षांचं आहे आणि आता रात्रीचे 9 काहीतरी झालेले आहेत आणि त्याला आलेली आहे झोप आणि इतक्या वेळामध्ये मी शूट करते सॉरी. तर हे हा जो सेक्शन आहे इथे मी फिल्टर ठेवलेला आहे पाण्याचं इथे माझा पोळपोट आहे. त्यानंतर हा आहे तेलाचा डब्बा हे सुद्धा तेलाचा डब्बा आहे यातलं तेल मी ह्याच्यात ओतते म्हणजे मला संपेल तसं घ्यायला बरं. हे होम थिएटर आहे हे वरती होतं ते आता मी खाली काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर पाठीमागे कांद्याची बुटली आहे म्हणजे कांदे ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे तांदूळ आहेत मला जे लागणारे एक्स्ट्राचे जे तांदूळ आहेत जे गावाहून आणलेले ते मी तिथे ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे आपलं कांदा बटाटा किंवा लसूणचं जे स्टोरेज असतं ते आहे. त्यानंतर इथे मिक्सर आहे आणि इथे तेलाचं कॅन आहे. गावाहून मी शेंगदाण्याचं तेल आणलं होतं तर ते आहे ते जास्त फारसं यूज होत नाही हेच तेल मी जास्त यूज करते त्यामुळे ते मी पाठीमागे ठेवलेलं. त्यानंतर इथे मी ठेवलेलं आहे माझं चॉपिंग बोर्ड असू दे किंवा हे माझे तवा आहे हे परात आहे ते मी इथे ठेवते कारण की दुसरीकडे मग मला जागा नाहीये त्यामुळे हे मला इथे बरं वाटतं. आणि इथे जे रोजची मला म्हणजे साखर असू दे लाल तिखट मीठ चहा पावडर मोठे मीठ हे रोजच्या जेवणासाठी जे लागणारे डबे आहेत ते मी इथे ठेवलेली आहे. ही आहे माझी किचनची खिडकी आणि छोटीशी आहे पण खूप छान आहे. इथे माझी तुळस आहे मी लावलेली त्यानंतर त्याच्यामध्येच मी गवती चहा जी मला भावाने आत्ता लावून दिली होती गावाहून मी आत्ता गावी गेले होते तेव्हा माझ्या लहान भावाने मला ती तुळस आणि गवती चहा लावून दिला होता तर ती मी तिथे ठेवलेली आहे.
आणि सकाळी सकाळी खूप छान वाटतं इथे, कारण की सकाळची किरण जी आहे ते इथून येतात आणि इतकं भारी वाटतं सकाळचं किचन मध्ये, खूप खूप छान वाटतं. त्यानंतर इथे मी ठेवलेला आहे गॅस आणि ही माझी जेवणाची भांडी आहेत, तर ती रोजची जी जेवण बनवलेली भांडी असतात तर ती मी इथे ठेवते. त्यानंतर हा खलबत्त्यामध्ये मी असा वापर केलेला आहे जसं की आपली पक्कड असू दे, कारण की ह्या सुऱ्या आहेत, कैची आहे, आपला लाटणा आहे, ही भाकरीची पक्कड आहे, तर ह्या गोष्टी ठेवायला तिकडे अडचण होणार म्हणून मी खलबत्त्याचा असा वापर केलेला आहे. आणि ह्या खलबत्त्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी अशा पडचेल इथे हे कोपऱ्यात असं ठेवलेलं आहे. त्यानंतर हे माझं तेल, तेलाची किटली आहे जी रोजच्या जेवणासाठी मला लागते, तर ती मी इथे ठेवलेली आहे. आणि तर हा माझा असा ओटा आहे जिथे मी अजिबात जास्त काही इथे पसारा केलेला नाहीये, जे आहे ते इतकंच मी इथे ठेवते, बाकीचं जे काही असतं ते मी दुसरीकडे ऍडजस्ट करते, पण मला किचन असं थोडा रिकामा लागतो. त्यानंतर हा वरचा जो पोटमाळा आहे, इथे हे दोन बॉक्स आहेत, हे सध्या आत्ताच यांनी हॉटेलमधून घेऊन आले होते, तर त्याच्यामध्ये आमचं इतकं सामान बसलेलं आहे, जे पण युजफुल सामान नाहीये ते सगळं त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या माझ्या बॅग्स आहेत, त्यानंतर इकडे पण जे युजफुल सामान नाही, अननेसेसरी सामान आहे, ते सुद्धा आम्ही तिकडे ठेवलेलं आहे. म्हणजे खाली आम्ही काहीच पसरा नाही केलं, जे काही असेल ते वरती आम्ही स्टोरेज केलेलं आहे. तर असं आहे हे माझं छोटस किचन, जे मी मला वाटतं की मला जसं हवं त्या पद्धतीने मी ते अरेंज केलेलं आहे. हे जे आमचं घर आहे ते आम्ही 2014 साली खरेदी केलं होतं, त्यानंतर आम्ही इकडे राहायला आलोच नाही. आम्ही त्यानंतर मी जॉब करत होते त्यामुळे दुसरीकडे राहायचे, मग कोरोना आला त्याच्यानंतर मग आम्ही गावी गेलो. गावी गेल्यानंतर जसं मला विहान झाला, विहान झाल्यानंतर मी 3 वर्ष गावीच होते, त्यामुळे इकडे राहण्याचा आमचा संबंधच आला नाही. आता 1.5 वर्ष झालं, म्हणजे 2022 जानेवारी मध्ये आम्ही इथे राहायला आलो आणि 1.5 वर्ष झाली आम्ही इथे राहतो. जेव्हा हे घर तयार झालं तेव्हा या घराला कलर केला होता, त्याच्यानंतर आम्ही इथे राहायलाच नव्हतो त्यामुळे कलर मारायचा संबंध झाला नाही. कलर आता तरी मारलेला नाहीये, 1.5 वर्ष झाली. आणि विहानने सगळा भिंतीवर, तसं बाळ आहे आमच्या घरी त्यामुळे पूर्ण भिंती त्याने कलरने अशा रंगवून ठेवलेल्या आहेत. आणि हे जे आहे हे सगळं निघतंय, कलर कलर पूर्ण हे असे पडलेलं आहे, किंवा वरचं पण असू दे सिलिंगचं, तर ते सुद्धा तसंच पावसामुळे हे सगळं असं खाली पडतंय. तर ते बघू आता ह्या दिवाळीला जसं जमेल तसं आम्ही कलर मारू, कारण की विहान आहे, विहानला काहीतरी भिंतीवर लिहित असतो, तर म्हणून मग आम्ही हे केलेलं आहे की म्हणजे कलर नको मारायला. बाकी हे असं आमचं आहे छोटंसं किचन आणि मी माझ्या पद्धतीने ते व्यवस्थित अरेंज केलेलं आहे, जास्त पसारा न करता जितकं आहे तितकं व्यवस्थित लावून माझ्या पद्धतीने मी ते ऑर्गनाईज केलेलं आहे. जसं की मी मगाशी म्हटलं की आपलं किचन लहान असू दे किंवा मोठं असू दे, ते आपल्यावर आहे की आपण कसं ठेवतो आणि कसं ते आपलं घर असू दे, आपलं स्वयंपाक असू दे, ते चालवतो, तर ते एका मुलीवर असतं. तर माझा हा किचनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नेहमीच छान छान व्हिडिओज माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि मी काही ना काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करते, फक्त तुमची मला साथ हवी आहे, तुमचा सपोर्ट हवा आहे, तर प्लीज सपोर्ट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा एकदा छानसा व्हिडिओ घेऊन येईन, तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, बाय बाय.